मित्रांनो आपल्या सर्वांचे जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत। मित्रांनो आपण सेटवर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, सीरीज चालू केलेली आहे। त्या सीरीजच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थ्यांनी प्रश्न हे विचारले होते की सर आपली जी सेट एग्जाम होणार आहे ती खरंच 27 डिसेंबरला होणार आहे का, की ऑनलाइन होणार आहे की ऑफलाइन होणार आहे। या पद्धतीने बरेचसे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते, परंतु आता मित्रांनो आपली चिंता मिटलेली आहे। आताच सेट भवनाने सेट विभागाने एक सूचना प्रकाशित केलेली आहे आणि त्या सूचना काय आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात। बघा मित्रांनो आपल्याला इथे समोर दिसेलच की 28 जून 2020 ही आपली सेट एग्जाम होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ही एग्जाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे। आता आपण इम्पॉर्टंट डेट पाहू। बघा इथे 27 डिसेंबर 2020 याच डेटला आपली सेट एग्जाम ही होणार आहे आणि खाली शेड्यूल पण टाकलेला आहे, ते शेड्यूल पाहूयात। बघा करेक्शन आपल्याला करायचं होतं 1-1-2020 पर्यंत, त्यानंतर लास्ट डेट होती आपली 21-1-2020, त्यानंतर नेट बँकिंग 21-1 होती। आणि आता पहा आपलं जे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट जे येणार आहे ते आपल्याला इथे दिसतंय, ते आपल्याला अवेलेबल होणार आहे 17 डिसेंबर 17-12-2020 आपल्याला हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड हे इश्यू होणार आहे 27 डिसेंबरच्या पेपरसाठी। आणि डेट खाली दिलेली आहे 27-12-2020 म्हणजे 27 डिसेंबरला मित्रांनो ही आपली एग्जाम होणार आहे। आणि ह्या आणि ही एग्जाम होत असताना काही गाईडलाईन दिलेली आहे, नवीन गाईडलाईन दिलेली आहे सेटनी, त्याही आपण व्यवस्थित पाहूया। द सेट एग्जाम विल बी ऑफलाईन इन पेन अँड पेपर मोड। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की ही एग्जाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन, इथे सरळ सरळ लिहिलंय ही एग्जाम ऑफलाईन होणार आहे, पेपर आणि पेन याच्या माध्यमातून ही ऑफलाईन होणार आहे, सेंटरवर जाऊनच तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे। मित्रांनो सेट परीक्षेच्या गाईडलाईन आपण पाहूयात, त्या खालील प्रमाणे गाईडलाईन दिलेली आहे, गव्हर्नमेंटचे नॉर्म्स फॉलो करून खालील गाईडलाईन आपण पाहूयात। नंबर 1 आहे, कॅन्डिडेट हॅव टू वियर द मास्क अँड ग्लोव्ज ऍट द एक्झाम सेंटर। म्हणजे बघा आपल्याला जे सेंटर आलेलं आहे त्या सेंटरवरती मास्क आणि हँड ग्लोव्ज घालून तुम्हाला जायचं आहे, अन्यथा तुम्हाला तिथे एंट्री मिळणार नाही। त्यानंतर 2, कॅन्डिडेट हॅव टू कॅरी वॉटर बॉटल, अ बॉटल ऑफ सॅनिटायझर अँड पेन अँड देअर ओन। म्हणजे इथं आपल्याला आपला पेन घेऊन जायचा आहे, आपली पाणी बॉटल घेऊन जायची आणि एक सॅनिटायझरची बॉटल आपल्याला घेऊन जायची आहे। त्यानंतर आहे, द बॉडी टेम्परेचर विल बी टेस्टेड विथ थर्मोगन्स, ओनली देन कॅन्डिडेट आर अलाउड टू एंटर। बघा कोविड-19 सिम्पटम किंवा इन्फेक्शन जर दिसत असेल, जसं की बघा तुमचं जर टेम्परेचर हाय येत असेल थर्मोगनवरती, तर तुम्हाला ही एग्जाम देता येणार नाही। त्यानंतर आहे, कॅन्डिडेट हॅव टू कॅरी द ऍडमिट एम सेट अलॉंग विथ द फोटो आयडेंटिटी प्रूफ बोथ द ओरिजिनल अँड फोटो कॉपी। म्हणजे तुम्हाला एक्झामला जात असताना तुमचं हॉल तिकीट आणि हॉल तिकीट सोबत एक आयडेंटिटी प्रूफ आणि त्याची एक झेरॉक्सही तुम्हाला घेऊन जायचे, त्याच्या सूचना आपण पुढे पाहणारच आहोत। बघा खाली आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट अँड थिंग्स कॅरी, तुम्हाला काय गोष्टी सोबत घेऊन जायच्यात काय नाही घेऊन जायच्यात हे त्यांनी खाली दिलेलं आहे, ते आपण पाहूयात। नंबर 1 आहे सेट ऍडमिट कार्ड, इथे बघा बोल्ड याच्यात लिहिलेलं आहे, कॅन्डिडेट्स कॅन डाउनलोड दि सेट 2020 ऍडमिट कार्ड फ्रॉम ऑफिशियल वेबसाईट ऑफ द एक्झाम युझिंग रजिस्ट्रेशन आयडी अँड डेट ऑफ बर्थ। म्हणजे तुम्ही जे हॉल तिकीट डाउनलोड करणार आहात सेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, ते तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला एक आयडी कार्ड दिलेला आहे, आयडी दिलेला आहे, रजिस्ट्रेशन सेटचा आयडी दिलेला आहे आणि तो आयडी आणि तुमची जन्मतारीख हे टाकून तुम्हाला ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट मित्रांनो वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर आहे फोटो आयडी कॉपी। बघा तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाल त्यावेळेस तुम्हाला काही फोटो कॉपी आयडी कार्ड तुम्हाला सोबत ओरिजिनल ठेवायचे आणि त्याची एक झेरॉक्स सुद्धा ठेवायची आहे, ती लिस्ट आपण समोर पाहूयात। बघा त्यामध्ये पॅन कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ई आधारही चालेल, त्यानंतर आधार एनरोलमेंट नंबर विथ फोटो, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, नंतर 12वी क्लास बोर्ड ऍडमिट ऑर रजिस्ट्रेशन कार्ड, आधार कार्ड फोटो कॉपी, रेशन कार्ड। बघा एवढे डॉक्युमेंट आपल्याला दिलेले आहेत, हे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची एक झेरॉक्स तुम्हाला सोबत ठेवायची आहे। त्याच्यानंतर PWD हे सर्टिफिकेट, फिजिकल विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पाहिजे। त्यानंतर आहे बॉल पॉइंट पेन, अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला एक पेन घेऊन जायचा आहे आणि तोही तुम्हाला बॉल पॉइंट पेनच घेऊन जायचा आहे, जेल घेऊन जायचा नाही। त्यानंतर आहे
हँड सॅनिटायझर। अगोदरच आपण पाहिलं की पेपरला जात असताना आपल्याकडे 50 ml सॅनिटायझरची बॉटल हवी आहे। बघा, कॅन्डिडेट शूड कॅरी अ पर्सनल हँड सॅनिटायझर इन द ट्रान्सपरंट बॉटल ऑफ 50 ml, आणि तीही बॉटल ट्रान्सपरंट हवी। त्यानंतर आहे वॉटर बॉटल, कॅन्डिडेट कॅन कॅरी देअर ओन ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, आणि वॉटर बॉटलही आपल्याला जी न्यायची आहे तीही ट्रान्सपरंट पाहिजे आहे। खाली काही सूचना दिलेल्या आहेत ते पहा। कॅन्डिडेट शुड नॉट वेअर शूज ऑर फुटवेअर विथ थिक सोल, ऑल्सो कॅन्डिडेट मस्ट नॉट वेअर क्लोथ विथ लार्ज बटन टू द टेस्ट सेंटर। बूट आहेत किंवा मोठ्या सोलचे जे बूट आहेत किंवा चप्पल आहेत ते घालून जायचं नाही आहे। त्याचबरोबर तुमच्या शर्टला किंवा तुमच्या कपड्याला जे मोठे बटन असतात ते मोठे बटनाचेही कपडे इथे घालून तुम्हाला जायचं नाही आहे। त्यानंतर शेवटचं आहे पर्सनल बिलॉंगिंग, कॅन्डिडेट शूड नॉट कॅरी एनी पर्सनल बिलॉंगिंग सच ॲज मोबाईल फोन, पर्स ऑर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सच ॲज कॅल्क्युलेटर इन साईड द टेस्ट सेंटर। एक्झाम अथॉरिटी विल नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द सेफ कीप अँड पर्सनल बिलॉंगिंग ऑफ कॅन्डिडेट। म्हणजे बघा, येथे तुम्हाला तुमचा मोबाईल फोन, पर्स, कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणत्याही गोष्टी घेऊन जाता येणार नाही, तुम्हाला ते अलाउही करणार नाही। मित्रांनो, या सर्क्युलरमधून आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या आहे की आपली जी एक्झाम 27 तारखेला होणार आहे ती 27 लाच होणार आहे, पेपर पेन्सिल म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे, आणि 17 तारखेला आपलं हॉल तिकीट हे येणार आहे। या पद्धतीने मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे। मित्रांनो, आशा करतो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या 27 डिसेंबरच्या अनुषंगाने क्लिअर झाल्या असतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।